मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासात खासदार श्रीरंग बारणे यांचा सिंहाचा वाटा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही आणि रामराज्य आणणार असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौकमध्ये झालेल्या जाहीर सभेत दिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डबल इंजिनमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग तिप्पट झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सभेला तुफान गर्दी झाली होती. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खालापूर तालुक्यातील चौक येथे केंद्रीय मंत्री खासदार नितीन गडकरी यांची जाहीर सभा झाली. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार देवेंद्र साटम, सुरेश लाड, ज्येष्ठ नेते अतुल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर, रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महादेव पाटील, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, चौकच्या सरपंच रितू ठोंबरे, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभात, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, सागर ओसवाल, गणेश मुकादम, प्रकाश घोगरे, सचिन तांडेल, भूषण पारंगे, आकाश जुईकर, नंदू सुनावणे, स्वप्नील राश्रित, काशीनाथ गावडे, प्रितेश मोरे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात चांगली शाळा असली पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, गावात चांगला दवाखाना असला पाहिजे. हा जो डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आहे हा कसा वाढेल, जनताचं जीवन सुसह्य कसं होईल, गरीब माणसाला सन्मानाने कसं जगता येईल, या भावनेने हे सगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि मला आनंद आहे की या 10 वर्षात तुम्ही जे बघितलं ये तो केवल ट्रेलर है, असली फिल्म सुरू होना अभी भी बाकी है. जर तुमचे आशीर्वाद आप्पांना मिळाले, मोदींचं पुन्हा एकदा सरकार आलं, NDA सरकार आलं, तर तुमच्या आशा अपेक्षा आकांक्षा तुमचे सगळे स्वप्न आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या देशाला भय भूक आतंक भ्रष्टाचारापासून मुक्त करू, $5 trillion इकॉनॉमी बनवू, हिंदुस्थानला विश्वगुरु बनवू आणि जगातली तिसरी महाआर्थिक शक्ती म्हणून भारताचा जगात विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आणि हे वचन जर पूर्ण करायचं असेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या मतदारसंघामध्ये बदललेलं चित्र, बदललेलं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं ते माझे पार्लमेंटचे सहकारी आप्पा बारणे यांनी या भागाचं चित्र बदलवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी या भागामध्ये सगळी कामं केलेली आहे, आमच्याकडे वारंवार येऊन तुमच्या समस्यांचा फॉलोअप केलेला आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या निवडणुकीतून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि आप्पांना मागच्या वेळेसारखं पुन्हा प्रचंड मताने विजयी करा हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. आपण त्यांना विजयी कराल असा विश्वास बाळगतो. आपण बघितलं की मुंबईपासून किती जवळ आलात आपण, पण 1 तासामध्ये मुंबई म्हणजे या देशाची राजधानी, आंतरराष्ट्रीय नगरी ही तुमच्यापासून फक्त 1 तास अंतरावरती आहे. हे फक्त आणि फक्त या ठिकाणी असणाऱ्या युतीचं जे शासन आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे मी आप्पांना या ठिकाणी वयोमानानुसार आशीर्वाद द्यायला आलो आहे आणि नितीन गडकरी साहेबांचं अत्यंत अंतःकरणापासून स्वागत करायला आलो आहे की एक सच्चा दिलाचा, एका वर्षा स्तरावरती BJP ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे अशा नितीन गडकरी साहेबांचं या ठिकाणी मी अंतःकरणापासून स्वागत करतो, आप्पांना शुभेच्छा देतो आणि
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या वतीने आपल्या सर्व ह्या ठिकाणच्या जनसमुदायाला मी कडकडीची विनंती करतो. प्रत्येक छोट्या कामाचा पाठपुरावा देखील महेशजींनी, प्रशांतजींनी, महेंद्र थोरवेंनी केलेला आहे. आणि म्हणून जो विकासात्मक कायापालट या संपूर्ण जिल्ह्याचा झाला आहे, याला कारणीभूत आमचे महायुतीचे आमदार आहेत. महायुतीचे आमदार अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करतात, अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारकडे येऊन आपली बाजू मांडतात. म्हणूनच या रायगड जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा जिल्हा आहे. आणि म्हणून त्यांना अभिप्रेत असलेला विकास जर करायचा असेल तर पुन्हा एकदा आप्पा बारणेंना लोकसभेमध्ये पाठवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण 400 पार म्हणतो, पण या 400 पारमध्ये आप्पा बारणेंचा क्रम हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये असला पाहिजे. त्यांचं मताधिक्य पहिल्या 5 क्रमांकामध्ये असला पाहिजे. यासाठी गडकरी साहेब आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि सगळ्या आमदारांच्या वतीनं गडकरी साहेबांना शब्द देतो. प्रामाणिकपणानं, निष्ठेनं सगळे आमदार काम करून आप्पासाहेब बारणेंना किमान 2.5 लाखाचं मताधिक्य मिळवून देतील ही खात्री पालकमंत्री या नात्यानं मी गडकरी साहेबांना देतो. मावळच्या परिसरामध्ये असेल मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव राहतोय. केंद्र सरकारने पंडित दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून या आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम, लाईट पोचवण्याचं काम या गेल्या अनेक वर्षामध्ये कधी झालं नाही, 65 वर्षामध्ये झालं नाही, ते करण्याचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये मी केलं. मी तर सांगेल की एखादा मोठा प्रकल्प आम्ही अनेक केले ज्याचा उल्लेख महेश बालदे यांनी केलेला आहे. मी देखील अनेक भाषणातून त्याचा उल्लेख करतो. रेल्वेचं जाळं निर्माण केलं, रस्त्याचं जाळं निर्माण केलं, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या मतदारसंघातले शहर आपण स्मार्ट सिटीमध्ये घेतले, अमृत योजनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचं काम आपण केलं आहे. त्याचबरोबर अमृत योजनेच्या माध्यमातून मोठ्या शहरांना, पनवेल शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल, याला मोठा निधी देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं. आणि हे होत असताना त्या आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यानंतर कधी त्यांच्या घरामध्ये लाईट पोचली नाही, त्यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता, आणि ते सगळं काम केलं. तर माझ्या आयुष्यामध्ये मोठं काम कुठं केलं असेल, त्या आदिवासी बांधवांना लाईट आणि रस्ता दिला ते मोठं काम केलं आहे. यावेळी आमदार महेश बालदी यांनी उरण तालुक्यातून खासदार श्रीरंग बारणे यांना 40 ते 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही दिली. गडकरी साहेब, चौक ते जेएनपीटी हा एक रस्ता मी गेल्या वेळेला बोलत होतो, आणि त्याचं तुम्ही एनएच डिक्लेरेशन केलं, आज त्याचं टेंडर निघालं, आणि आता तुम्ही नवीन सरकार आल्यानंतर चौकून जेएनपीटीपर्यंत जाणारा हा पूर्ण 6 लेन एक्सल फ्री हायवे या इथून जेएनपीटीपर्यंत जाणार आहे. साहेब, इथला तरुण मुंबईला जायला म्हणजे अटल सेतूपर्यंत जाण्याकरता हा साधारण 20 ते 25 मिनिटामध्ये पोचेल, आणि तो 25 मिनिटामध्ये पोचलेला मुंबईमध्ये इथून गाडीने निघालेला, बाईकवर निघालेला माणूस हा 1 तासामध्ये मुंबईत मंत्रालयापर्यंत पोचेल. हा इतका हा भाग म्हणजे कंपॅरेटिव्हली मागास असलेला हा भाग पुढे आणण्याचं काम गडकरी साहेब तुम्ही केलं. मी गेल्या वेळेला जेव्हा विधानसभेला उभा होतो तेव्हा मी लोकांना सांगत होतो की पैशाची कमी नाही आहे, राजकीय इच्छाशक्तीची कमी आहे. आणि जेएनपीटीच्या अनेक जडणघडणीमध्ये गडकरी साहेब शिपिंग मंत्री असल्यापासून ते आत्तापर्यंत अनेक गोष्टी त्यांच्या शुभ हस्ते झाल्या. त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, पुढाकार घेतला, म्हणून झाला. माझा उरण जेएनपीटीतला रस्ता असो, 8 पदरी रस्ता असो, जेएनपीटीमध्ये होणारं नवीन पोर्ट असो, जेएनपीटी SEZ असो, माझ्या मच्छीमार बांधवांकरता 150 कोटी रुपयाची सागरमालातून तुम्ही दिलेली करंजा जेटी असो, या सर्व गोष्टी गडकरी साहेब तुमच्यामुळे आम्हाला मिळाल्या. आणि आम्ही गेल्या वेळेला सांगत होतो की काळजी करू नका, निधीची कमी नाही. निधी आपल्याला राजकीय इच्छाशक्ती असेल तर आपल्याला निधी मिळतो. आपला सुरुवातीचा 2.5 वर्ष काळ हा जरा वनवासात गेला, पण काळजी करू नका. ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलंय या मतदारसंघामध्ये आतापर्यंत साधारण 500 कोटी रुपयाचं काम आपल्या हातून झालंय, आणि येत्या काळामध्ये हा एकच रस्ता 4,500 कोटी रुपयाचा होतोय. आणि त्याचा आभार तुमच्या सर्वांच्या साक्षीने गडकरी साहेबांचं मानता येतं. हा मला अभिमान आणि गर्व आहे. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्याचे आवाहन केले. याच्या अगोदर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर आणीबाणीचा विषय जर आपण सोडला तर आणीबाणीच्या संदर्भात त्यावेळेस जी काही जनजागृती झालेली होती, त्यावेळेस जी काही भारताची जनता एकत्रपणे आलेली होती, त्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुन्हा कधीही भारतीय जनता एकत्र आलेली नव्हती. परंतु खऱ्या अर्थाने नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या वेळेस 22 जानेवारीचा राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा आपण साऱ्यांनी पाहिला, त्यावेळेस संपूर्ण भारत देशातील संपूर्ण जनता पुन्हा एकदा एकत्र या ठिकाणी उभी राहिलेली होती, हे आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण नरेंद्रजी मोदी साहेब यांना पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपण सारेच जण एकत्रपणे त्या ठिकाणी झटत आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या कर्जत मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी आपणांना ग्वाही देतो की जवळजवळ 40 ते 50 हजार मताची आघाडी कर्जत मतदारसंघात आपल्याला देऊ असं अभिवाचन आपल्याला या ठिकाणी देतो. माझे दोन्ही सहकारी विधानसभेतील सहकारी हे सुद्धा प्रशांतजींचं ते मोठी आघाडी या ठिकाणी मिळणारच आहे, त्यामुळे आप्पा तर विजयी झालेलेच आहेत. फक्त आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त मताधिक्य वाढवण्याचं काम या ठिकाणी करावं. या जाहीर सभेचे औचित्य साधून चौक परिसरातील उद्योजक विनोद भोईर, अभिजित देशमुख, चौक ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सुभाष पवार, सदस्य प्राची दबके, संतोष तांडेल, दत्ता कोळी, टेंभरी ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच अंजना भोईर, दर्शना फाटे, स्वाती ठोंबरे, शेका पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते विवेक देशमुख, विशाल देशमुख, सचिन कोंडेलकर, भगवान देशमुख, सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच दर्शना फाटे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली ठोंबरे, महेश चौधरी, दत्तात्रय भोईर, ऋतुराज जाधव, हातणोलीमधील विशाल देशमुख, विवेक देशमुख, पनवेल तालुका संपर्क प्रमुख अनंता पाटील, कसळखंड ग्रामपंचायतीचे सदस्य प्रफुल्ल मते, सुरेश नाईक, कोण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच लक्ष्मण म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.